म्हणजे गाडीत मी व्हॉट्सॲपवर माननीय उद्धव साहेबांना बोलत होतो, मी त्यांना सांगत होतो कुठं आहे काय, आणि गाडीतून उतरल्यानंतर पहिला फोन खासदार साहेबांना केला मी. दुसऱ्या दिवशी मग ह्यांचे फोटो थोडेसे आमच्या दोन लोकांबरोबर आले, मग मी ह्यांना फोन केला. आता नको त्यांची नावं घ्यायचे, आता जाऊ द्या. ज्यावेळेस त्यांनी फोन केला, म्हणजे खरंच ती अंगावर काटे आणणारी घटना आहे, कारण शेवटी तिथं एकटं तिथं कुणाचाही संबंध नाही, अनोळखी रस्त्यावर खाली उतरायचं, तिथून ह्यांना गाडी नको. विशेष म्हणजे ज्या रस्त्यानं गेले, आता तिथं दोन लाईन असतात, त्यांनी यायच्या रस्त्या लाईन आले नाहीत, ते जायच्याच लाईन आले. म्हणजे जरी शोधायला गेले तर माणसं जायच्या लाईन जाते. जेव्हा तुम्ही एकनाथ शिंदेसोबत सुरत मार्गे निघाला, तेव्हा ओम राजेंना तुम्ही फोन केला होता का, की असं चाललंय आम्ही निघालोय वगैरे असं काही? तेव्हा मला मी ज्यावेळेस गाडीतून उतरलो, म्हणजे गाडीत मी व्हॉट्सअपवर माननीय उद्धव साहेबांना बोलत होतो, मी त्यांना सांगत होतो कुठं आहे काय, आणि गाडीतून उतरल्यानंतर पहिला फोन खासदार साहेबांना केला मी. एवढा महत्वाचा फोन मिस झाला असता. पण तुम्हाला खरं 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 तुम्ही त्यांना सल्ला काय दिला? नाही नाही, उतरल्यावर फोन केला मी. उतरला काय झालं तुम्हाला खरं सांगतो, हे असं चाललंय आणि विधान परिषदेची निवडणूक होती आणि खरं खासदाराचं काही काम नव्हतं, तर मतदान नव्हतं, पण मी मुद्दाहून त्यांच्या बरोबर होतो, तीन चार दिवस होतो, म्हणजे त्यांना एक सपोर्ट वाटावं म्हणून. नाही असं अजिबात वाटत नव्हतं साहेब काय, पण जे सोबत राहावं म्हणून मी आपल्या सपोर्टिव्हमध्ये आलो होतो. पण ज्यावेळेस लक्षात आलं की सगळं नॉर्मल चाललंय, मी रात्री निघून गेलो. आणि दुसऱ्या दिवशी मग ह्यांचे फोटो थोडेसे आमच्या दोन लोकांबरोबर आले, मग मी ह्यांना फोन केला. आता नको त्यांची नावं घ्यायची, आता जाऊ द्या, जे झालं गेलंय. पण त्याने मला सांगत होते प्रत्येक गोष्ट, की काय जे होईल ते प्रत्येक गोष्टीची मला कल्पना होती, पण मला इतकं विचित्र होईल असं कधीच वाटत नव्हतं. आणि ज्यावेळेस त्यांनी फोन केला, म्हणजे खरंच ती अंगावर काटे आणणारी घटना आहे, कारण शेवटी तिथं एकटं तिथं कुणाचाही संबंध नाही, अनोळखी रस्त्यावर खाली उतरायचं, तिथून ह्यांना गाडी नको, फोनची बॅटरी ह्यांच्या संपत आलेली. ह्यांना मी म्हटलं काही झालं तरी फोनची बॅटरी फक्त अलाईव्ह ठेवा तुम्ही, जोपर्यंत तुमचा कुणाचा कॉन्टॅक्ट होत नाही. मी उद्धवजींना पण फोन केला की म्हटलं साहेब काही करून त्यांना आणणं गरजेचं आहे, आणि त्यांनी ते हुशार आहेत, म्हणजे प्रचंड हुशार आहेत. आणि आमचं आधी चर्चा व्हायची त्यांना, आम्ही प्रांजळ काही झालं तरी साहेबांच्या बाबतीत आपण हे करणार नाही ते असं ठरलं होतं. आणि तिथल्या तसल्या अडचणीच्या प्रसंगामध्ये तिथून यायचं, एक विचार करा जर सापडला असतं तिथं कुणाला, तर मला वाटतं त्यांचेही. पण शेवटी माणसाला जे ठरवलंय की मला हे करायचंच, म्हटलं तर माणूस कशाची तमा बाळगत नाही, आणि त्यांनी निश्चितपणे तिथून त्या संकटाच्या ह्याच्यातनं ते परत आले. आणि विशेष म्हणजे ज्या रस्त्यानं गेले, आता तिथं दोन लाईन असतात, त्यांनी यायच्या रस्त्या लाईन आले नाहीत, ते जायच्याच लाईन आले. म्हणजे जरी शोधायला गेले तर माणसं जायच्या लाईननं जातील, म्हणजे बरीचशी काळजी. रॉंग साईड ना, रॉंग साईड ना. पण तुम्ही भेटल्यानंतर जेव्हा आले तुम्ही परत, उद्धव ठाकरे तुम्हाला काय म्हणतो तेव्हा, म्हणजे नक्की चाळीस नव्हते झालेले, पण 17-18 लोक गेले होते. परत वर्षावर गेलो आम्ही, मग ते त्यांनी विचारलं फक्त व्यवस्थित आहेत का असं तसं, आणि बाकीचे मग बाकीचे लोक कुठे आहेत काय हे संपर्कात होते. काही लोक तिथं पण होते, बोलवले परत वर्षावर. पण काही लोक अगदी म्हणजे अखेरच्या क्षणी गेले, उदय सामंत असतील किंवा वाटलं नव्हतं जातील म्हणून. उदय सामंत असं वाटलं नव्हतं, म्हणजे ही जी तिथं असलेली वर्षावर जी लोक होते ते परत जातील असं वाटलं नव्हतं. पण ते तुम्ही म्हटले का नाही, असं कोणी नाही म्हणत. तिथून जे दोन आमदार परत आले, एक आले नितीन देशमुख परत आले आणि तुम्ही तिथनं परत आला. नितीन देशमुखांनी विरुद्ध आता ECBची कारवाई सुरू झाली, तुम्हाला काही नोटीस वगैरे नाही अजून? नाही तेवढी ऍसिड नाही अजून ECBची कारवाई घेण्याची.